नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे जय करिअर अकॅडमीमध्ये। माझं नाव जय आहे आणि आज आपण बघणार आहोत PSI 2020 जे स्केड्यूल आलेलं आहे, आयोगानं आपल्याला वेबसाईटवर दिले स्केड्यूल, कालच त्याचं स्केड्यूल पडले, नोटिफिकेशन पडले की 9 जानेवारी ते 18 जानेवारी या दरम्यानमध्ये नाशिकमध्ये PSIचं फिजिकल होणार आहे। आता काय झालं की बरेचजणं घाबरलेत। एक तर सर्वात पहिले घाबरण्याची गोष्ट ही होती की पहिले होतं PSI फिजिकलचं जे आपलं शारीरिक चाचणी होती ती कशी केली होती, ती केली होती क्वालिफाईंग केली होती आणि त्याच्यानंतरनं शेड्यूल त्याच्यानंतर नोटिफिकेशन टाकलं आयोगानं काही दिवसापूर्वीच आणि सांगितलं की त्याचे मार्क्स कन्सिडर करणार। आता प्रॉब्लेम असं झाला आहे की एक तर मुलांनी पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जी प्रॅक्टिस केलेली आहे ती प्रॅक्टिस कशी केलेली होती की क्वालिफाईंग आहे म्हणून प्रॅक्टिस केली होती, कोणी ग्राउंडवर जात नव्हतं, जस्ट फिजिकलला जात होतं, एक फिटनेस मेंटेन करत होतं, कारण की 60 मार्क घ्यायची होती 20 PSIसाठी। आणि आता अचानकच असं झालं की आयोगानं एकतर 100 मार्कसाठी सांगितलं की 100 जेवढे जास्त असतील तेवढे क्वालिफाईंग काढून टाकले, तर आता 10 दिवसामध्ये करायचं काय आपण याच्यावर बोलूया। कारण काय झालं की खूप जणं असं घाबरलेले आहेत। आता मलाच 2 मित्रांचा फोन आले होते की आता काय करू, म्हणजे आता याच्यानंतर काय करायला पाहिजे की 10 दिवसावर फिजिकल आहे, काही जणं तर रडत आहेत, मुली तर रडतच आहेत अक्षरशः, माझी एक फ्रेंड आहे ती रडायला लागली। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मला त्यासाठी वाटलं की एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगावं की एक काम करा, आता काहीही करायचं नाही। कारण की आता तुम्ही जर जास्तीत जास्त वर्कआउट करण्याचा प्रयत्न केला 10 दिवसात तर इंजुरी होऊ शकते, जेवढे काही मार्क्स तुम्हाला येणार आहेत ते सुद्धा येणार नाहीत। सो त्यासाठी काय करायचं, जेवढी प्रॅक्टिस झाली आता तेवढी सफिशियंट आहे आणि जसं स्केड्यूल चालू आहे तेवढं चालू राहू द्या वर्कआउटमध्ये। आता दुसरी गोष्ट काय, आणि हां फिजिकल कसं होणार आहे आपण ते बघूया। जनरली काय होतं की पहिल्यांदा असं होत होतं 2019 वेळेस जेव्हा मी फिजिकल दिलं, 17 फिजिकल दिलं, त्यावेळेला कसं होतं म्हणजे 8 जणांचा ग्रुप असायचा, ते पळवायचे, त्याच्यानंतरनं परत पळवायचे 8 जणांचा आणि दिवसाला फक्त 50-50 विद्यार्थी बोलत होते। 17 बॅचला तर 40-40 बोलत होते आणि 19 बॅचला 50-50 बोलत होते। सो आणि आता ह्यावेळेस असं झालं की टोटल मुलं आहेत ऑलमोस्ट 2650 मुलं आहेत आणि फिजिकल आहे 9 ते 18 म्हणजे याच्यामध्ये होतात 11 दिवस। सो ह्या 11 दिवसामध्ये 10 ते 11 दिवसामध्ये टोटल जणांचं फिजिकल घ्यायचं आहे। तर मग आता ते कसं शक्य आहे, कारण की एवढे जर म्हणलं तर दिवसाला 260 ते 250 विद्यार्थ्यांचं फिजिकल एका दिवशी होणार आहे आणि आयोगानं ज्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलेले नाशिकला होणार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे फिजिकल जे आहे सर्व विभागांचं मिळून नाशिकला होणार आहे। जर पहिले कसं होतं की विभागनुसार वेगवेगळं, मध्ये औरंगाबाद विभागाचं, नाशिक विभागाचं, त्याच्यानंतरनं कोल्हापूरला पण घेत होते कोल्हापूर विभागाचं, तर असं मुंबई, पुणे, अमरावती असं, नागपूर विभाग असं वेगवेगळं व्हायचं। तर आता तसं नाही आहे, आता नाशिकमध्ये होणार आहे सर्व फिजिकल नाशिकला आणि दिवसाला 260 मुलांचं जवळपास फिजिकल होईल। आता 260 हा तर ॲप्रॉक्स आकडा आहे, कारण की याच्यामध्ये इथं प्रेझेंट किती असतील हा एक मुद्दा वेगळा असतो, कारण की प्रेझेंटची आतापर्यंत मी 2 वेळेस फिजिकल दिलं तर मला एवढं माहिती आहे की प्रेझेंट 50% ते 60% विद्यार्थी प्रेझेंट असतात, टोटल विद्यार्थी कधीच प्रेझेंट नसतात। स्पर्धा आहे ती, जर स्पर्धा तुम्हाला जास्त वाटत असेल तर एक लक्षात घ्या की प्रेझेंटी जी आहे ना ती फक्त 50% आली, म्हणजे ऑलमोस्ट इथे 2600 जवळपास 1300 ते 1400 एवढेच मुलं फिजिकल देणार आहेत। सो तुमच्याकडचे जे 4 जे प्रमाण होतं ना 650 जागेला × 4 हे जे 4 आहेत ना, तर इथं 2 कॉम्पिटिशन असणार आहे, ॲक्च्युअलमध्ये कॉम्पिटिशन 2 आहे। सो तुम्ही जास्त तर नका टेन्शन घेऊ ह्या गोष्टीचं की बाबा 2600 मुलं आहेत कसं होणार, आता तर मार्क कन्सिडर करणार आहेत, काही जणं तर मॅटमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, कदाचित जातीलही ते माहीत नाही, पण जर मॅटमध्ये गेले आणि ते जर स्टे दिला नाही, म्हणजे भरतीला जर स्टे दिला नाही आणि भरती जर झाली तर काय करायचं आहे। आता अजून एक गोष्ट सांगतो की फिजिकल कसं होणार आहे, तर एक तर हे ग्राउंड असणार आहे सर्कल, आता हे इथून स्टार्ट आहे, तर इथे एक जण हे 2 विद्यार्थी यांच्या पायाला इथे चीप असेल आणि इथं ग्राउंडवर सेन्सर्स असतील। सो हे दोघं जणं पळणार फक्त, सो फक्त दोघं पळणार आहेत ह्यावेळेस ग्राउंडवर, कारण की पहिले काय व्हायचं 8 जणं असायचे 8 जणं पळायचे आणि एकत्र राहायचे ग्राउंडमध्ये, पण ह्यावेळेस काय असणार, हे 2 मुलं आहेत, हे 2 जणं पळवणार, लगेच हे 2 सोडले की परत दुसरे 2 सोडणार आणि त्यांच्या पायाला QR कोड असणार आहेत आणि QR कोडला सेन्सर्स असतील। सो अशा प्रकारे होणार आहे। तर हे झालं जे, आणि ह्याचं जे एक फायदा काय माहिती आहे का, मायक्रोसेकंड्समध्ये जे ह्युमन एरर व्हायचं ना, जे की माझ्या बाबतीत झालं, ते आता कदाचित होणार नाही आणि होणारच नाही 100% होणार। जर मायक्रोसेकंड कोणाचा गेला तर तो मायक्रोसेकंड डेफिनेटली गेलेला असेल, त्याच्यामध्ये असं बोलण्यासाठी हेच नसणार आहे की बाबा माझं मायक्रोसेकंड गेलं आणि मी ह्युमन एरर पण असू शकतं, हो असू शकतं कदाचित। तर ही एक गोष्ट आहे। आता 10 दिवसामध्ये करायचं काय, पहिली गोष्ट, काही जणं क्रिएटिन, आता मी बघितलं एका ग्रुपवर
क्रिएटिन, आता काही जण क्रिएटिन घेत आहेत. आता क्रिएटिनचं कसं असतं की क्रिएटिन ही जी गोष्ट आहे तर ही तुम्ही आज जर दोन दोन स्कूप घ्यायला सुरुवात केली आहे फिजिकलच्या वेळेस, कारण की शेड्यूल पडलं काल आणि आता आपण क्रिएटिन घेतल्याच्यानंतर आपल्या बॉडीचं परफॉर्मन्स वाढेल, तर तसं नाही होत. क्रिएटिनचं एक परफॉर्मन्स वाढण्यासाठी कमीत कमी 30 दिवसाचा कालावधी लागतो, 30 दिवस, 15 ते 20 दिवसाच्या पुढंच लागतो. जेव्हा तुम्ही क्रिएटिन घ्यायला सुरुवात करणार तर त्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही जर दोन दोन स्कूप घेतले एक एक स्कूप, काही जण अतिरेक करणार की बाबा मी क्रिएटिन घेतो आणि माझ्यामध्ये पॉवर येईल. पॉवर तशी नसते, तुमच्या फिजिकली जी स्ट्रेंथ असणार आहे ती स्ट्रेंथ तुमची शेवटपर्यंत असते. क्रिएटिन एक फक्त मेंटली तुम्हाला बूस्टर असू शकतं क्रिएटिनचं. सो क्रिएटिन घेताना थोडीशी काळजी घ्या, दोन दोन स्कूप, तीन तीन स्कूप नका घेऊ. जस्ट एक स्कूप घेतलं, हाफ स्कूप घेतलं, ऍक्च्युली क्रिएटिन घेताना ना सुरुवात करताना कधी हाफ स्कूपपासून करायला पाहिजे, मग नंतर एकवर, मग नंतर दोनवर जायला पाहिजे. पण आता काय होणार, पोरत दोन दोन स्कूप घ्यायचं चाललं आहे. क्रिएटिन नका घेऊ, जर घेतलं तर मग ते हाफ हाफ स्कूप एक प्रॉपर वेमध्ये घ्या, जेणेकरून तुम्हाला फिजिकली काही डॅमेज होणार नाही, तुमचा प्रॉब्लेम नाही होणार. आता अजून एक सांगतो, जर तुम्ही डेमो दिले नसतील, जर डेमो दिले नसतील तर काय, आता डेमो दिले नसतील तर हार्डली एक डेमो तुम्ही देऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही डेमो देता येणार नाही. तुम्हाला दिवस चूज करा, त्याच्यामध्ये एक डेमो द्या आणि डेमो देऊन जे मार्क्स येतील ते बघा किती मार्क्स येतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, यामध्ये फिजिकलमध्ये कसं आहे की तुम्हाला स्पाईक वापरायला अलाउड होतं पहिल्यांदा, पण ह्यावेळेस स्पाईक अलाउड नाही. जरी स्पाईकचे शूज तुम्ही घेऊन गेलं तर तुम्हाला त्याच्या खालचे स्पाईक तुम्हाला काढून देतील, जे खिळे असतात खालच्या बाजूचे शूजच्या ते तुम्हाला काढून टाकायला लागतील रनिंगच्या वेळेस. लॉंग जम्पच्या वेळेस स्पाईक अलाउड आहे, तुम्ही तिथं लॉंग जम्पच्या वेळेस स्पाईक वापरू शकता. आता अजून एक सांगतो, आता घाबरण्यासारखं कारण काही नाही आहे. कारण सांगतो की काय होतं की प्रत्येकजणच तयारी जी करत होतं, ज्या पद्धतीनं करत होतं, की क्वालिफाईंगच्या लेवलनं करत होतं. जे मुलं जुने आहेत, जे फिजिकल करत होते अगोदर, मे बी त्यांचं परफॉर्मन्स जास्त असेल, डेफिनेटली जास्त असणार. तर एक पॉझिटिव्ह पॉईंट आपल्यामध्ये काय आहे सध्याच्या कंडिशनला फिजिकलमध्ये, की PSI फिजिकलचं जर शेड्यूल दिलेलं आहे, म्हणजे दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम नाही आहे. म्हणजे काय होणार आहे की पूर्वी कसं होत होतं की मुलाखत जस्ट फिजिकल झालं आणि त्याच ग्राउंडवरती थोडंसं फ्रेश वगैरे झालं की जिथं हॉल अवेलेबल होते त्या ठिकाणी आपल्याला तयार होऊन लगेच इंटरव्ह्यूला जायचं होतं. त्याच्यामुळे काय होत होतं की ज्या मुलाला फिजिकलमध्ये परफॉर्मन्स खराब आला तर त्यांचं जे मेंटली जे डिप्रेशनमध्ये गेलेले असतील त्या क्षणासाठी, मेंटली जो काही प्रॉब्लेम झालेला असेल की बाबा नाराजी असेल किंवा राग असेल, ज्या काही भावना असतील, ज्याच्यामध्ये भीती असेल की आता बघा माझं फिजिकल कमी आलं आहे, मग आता मी तिथं जे फेस करणार होतो जे आयोगाचे मेंबर्स होते ते तुम्हाला फेस करण्याची सध्या गरज नाही आहे. सो तुम्हाला अजून एक गोष्ट पॉझिटिव्ह आहे, जरी मार्क कमी आले तुमच्याकडे ज्या काही लीड्स असतील त्या लीडच्या भरोशावर आणि तुम्ही फिजिकलमध्ये जे काही मार्क्स घेतले आणि इंटरव्ह्यूचे जे काही मार्क्स आहेत, मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला चान्स आहे की इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क घ्यायचे. मग ते कधी पॉसिबल होईल, आता तुम्ही इंटरव्ह्यूवर फोकस नका करू, आता तुम्ही फोकस करा फक्त आणि फक्त फिजिकलवर. 10 दिवस तुम्हाला फिजिकल करायचे, त्यामध्ये तुम्हाला त्या 10 दिवसामध्ये तुमची काय एवढी काही स्ट्रेंथ वाढणार नाही आहे हे लक्षात घ्या. तुमची जी काय आता स्ट्रेंथ बनलेली आहे, थोडंसं मेंटली गोष्टी असतात की ज्यामध्ये की तुमचं विल पॉवर जी असते ना ती थोडीशी असते फिजिकलच्या ठिकाणी, पण बाकीचं जे आहे फिजिकलीच तुम्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुमच्या लेगमध्ये जर ताकद नसेल ना मसल्समध्ये तर तुम्ही जास्त नाही पळू शकणार. तुम्ही एक टाईमच्या नंतर ना तुमचं जे विल पॉवर आहे ती पण काम नाही करणार. सो तुम्हाला आत्ता सध्याच्या कंडिशनला शांत राहणं हे एकमेव पर्याय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूचं मी तुम्हाला सांगितलं, आता इंटरव्ह्यू नाही करायचा, इंटरव्ह्यू नंतर करायचा. सो त्याच्यामुळे तुम्हाला जे काय आता जागत होते, म्हणजे फिजिकलहून आल्याच्यानंतर थोडंफार झोप घेतली, डाएट वगैरे केला आणि त्याच्यानंतर ना इंटरव्ह्यूच्या तयारीला लागत होते, तर ती लागण्याची गरज नाही आहे, ते नका करू. जसा टाईम मिळेल स्वतःच्या मनाने जर वाटत असेल तर करा. जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करा बॉडीची, आणि जास्तीत जास्त तुम्ही जे वर्कआउट केलेलं असेल त्याला रिवाईज करा. एक म्हणजे कसं असतं की तुम्ही आता फिजिकलला गेलात, सकाळी वर्कआउट केला, आज तुम्ही 10 राऊंड मारतायत किंवा 5 राऊंड मारतायत, तर लगेच तुम्ही 6व्या राऊंडसाठी तयारी नका करू, 7व्यासाठी 8व्यासाठी एक एक दिवसात एक एक राऊंड मी वाढवेल, एक एक दिवसात मी 10-10 सेकंद कमी करेल. नाही होत तसं, 10-10 सेकंद एका दिवसात नाही होत कमी. सो त्याच्याकडे लक्षच देऊ नका, हे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे. आणि आता कसं आहे की 1900 फिजिकलला काय होतं, जे आलं ते 100, 95, 99 असे मार्क्स असायचे, 90, हे 90च्यावर ॲव्हरेज मार्क 90च्यावर होते. तर आता हे 90च्यावर ॲव्हरेज मार्क होते, तर जे काय मेन्सचे मार्क्स होते हे फिजिकलचे मार्क्स होते, हे कन्सिडर प्लस आपले इंटरव्ह्यूचे मार्क्स, याच्यावर हे लागत होता कट ऑफ. यावेळेस काय होईल, कदाचित 90 असणारच नाही, ॲव्हरेज मार्क्स तुमचे कदाचित 65 असतील.
सो 65 असतील किंवा 70 असतील, आता 70 किंवा 65 सगळ्यांनाच कमी पडणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काय असं स्पेशल केस नाही आहे की मार्क कमी पडणार आहेत मग कसं होईल, तसं काही नाही आहे, प्रत्येकालाच मार्क कमी पडणार आहेत, मग प्रत्येकाचं जे काय कॉम्पिटिशन असेल ते सेम आहे, असं काही नाही की जे काय मुलं करत होते जेही जुने मुलं असतील त्यांना थोडासा ॲडव्हान्टेज आहे, ज्यांनी अगोदर फिजिकल दिले त्यांना ॲडव्हान्टेज आहे, पण प्रत्येकाला ॲडव्हान्टेज नाही आहे. बऱ्यापैकी जुने मुलं जे होते पी एस आय करणारे ते ह्या मेन्सला पासच नाही झाले, कारण की क्वालिफाय केल्यामुळे कट ऑफ खूप जास्त हाय गेला आणि कट ऑफ हाय गेल्यामुळे ते मुलं पासच नाही झाले. सो त्यामुळे त्याची काळजी नका करू की आपल्याला फिजिकलला मार्क कमी येतील, फक्त जे आहे जेवढं आहे त्याच्यावर समाधानी राहा आणि त्याच्यावर थोडंसं शांत राहा, सध्या शांत राहा, मनन आणि चिंतन करा त्या गोष्टीसाठी, जेवढं आपण केलेलं आहे ॲटलिस्ट तेवढा परफॉर्मन्स तुमचा तिथे झाला पाहिजे. तुम्ही आता 70 मार्क आणताय तर तुम्ही 70 मार्क आणले पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही कमी झाले नाही पाहिजे, त्या ठिकाणी कमी पडले नाही पाहिजे, ॲटलिस्ट एवढी गोष्ट तुम्ही करू शकता. हां, जर एखाद्याचं 50 खाली मार्क येत असतील तर त्यासाठी आय एम सॉरी, तिथं काय नाही होणार, कारण की ती गोष्ट आपल्या हातातच नाही आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार, तुमचे मार्क जर असतील खूप जास्त लीड असतील कदाचित तुमचंही सिलेक्शन होईल, पण जर 65-70 जे काय असले ॲव्हरेज मार्क तेवढे जरी तुम्ही घ्या, बाकी जास्त काही आपण करू शकत नाहीत. आता अजून दुसरं सांगण्यासारखं काय तर काही नाही आहे. हां, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पहिले काय होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत होतं ग्राउंड झाल्याच्या नंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस, आता तुम्हाला इंटरव्ह्यूला नाही बोलवलं, कदाचित ग्राउंडसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते लागणार नाहीत कदाचित, तर तुम्हाला फक्त फिजिकलसाठी जे लेटर दिलेलं असतं ते लेटर तेवढं तुम्हाला न्यावं लागेल कदाचित, बाकीच्या डॉक्युमेंट्स नेण्याची गरज पडणार नाही, जिथे इंटरव्ह्यू असतात त्या ठिकाणी त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, सो त्याच्याकडं पण जास्त टेन्शन घेऊ नका. आणि 9-18 जानेवारीमध्ये होईल कदाचित, एखाद्याचं 18 जानेवारीला असेल जेव्हा स्केड्यूल पडेल तेव्हा तुम्हाला तुमच्या डेट्स कळतील, तर 18 जानेवारी म्हणलं तरी त्याला 18 दिवस जास्त भेटणार आहेत. हे क्रिएटिन वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, थोडंसं याला एक्स्ट्रा कन्झम्पशन करू नका, याचं क्रिएटिन जास्तीत जास्त घेऊ नका, त्यानं एवढा फरक पडणार नाही 10 दिवसामध्ये. सो क्रिएटिनचे डब्बे घ्या आणि क्रिएटिन जास्त बूस्ट मिळेल असं काही होत नाही. क्रिएटिन मी पण घेतलेलं आहे, थोडासा वेळ लागतो क्रिएटिन तुम्हाला हे होण्यासाठी, बॉडीला सूट करण्यासाठी, कारण तुमची बॉडी ऑलरेडी क्रिएटिन प्रोड्यूस करत असते. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं, जाता जाता काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी, शांत राहा, फक्त आणि फक्त शांत राहा, रडू नका, जर रडत असाल तर तुम्ही तिथंच हारले, तुम्ही हारू नका, आत्मविश्वास जर तुमचा कमी असेल ना तर तुम्ही इथेच हारले म्हणून समजा. सो आत्मविश्वास ठेवा, तुमचे जे काही फिजिकल केलं त्याच्यावरती फोकस करा आणि त्याच्यावरतीच तुम्ही फिजिकल जाऊन द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद.